या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर प्रहार संघटनेने निदर्शन केली। परीक्षेतील जाचकटी रद्द करा, विद्यापीठाचे गेट उघडून कुलगुरूंच्या दालनाकडे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी धाव घेतली। कुलगुरू विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्या, परीक्षेत एबीसीडी कोड पद्धतीने घेऊ नये। विविध जाचक अटीविरोधात प्रहार संघटना यांच्याबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटसमोर सोमवार दिनांक 11 जुलै रोजी तीव्र निदर्शन केली। विद्यापीठाचं गेट उघडून कुलगुरूंच्या दालनाकडे विद्यार्थ्यांनी धाव घेऊन जागेवर बसून धरणे आंदोलन करीत कुलगुरू फडणवीस आणि विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला। मागील 6 महिन्यात सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने परीक्षा पद्धती एमसीक्यू पद्धतीने घ्या यासाठी आंदोलन झालं होतं। त्यावर विद्यापीठ प्रशासनानं परीक्षा एमसीक्यू पद्धतीने होईल असा निर्णय घेतला होता। मात्र एमसीक्यू पद्धतीच्या परीक्षेत जाचक अटी लादल्यानं प्रहार संघटनेच्या वतीनं विविध संघटनेच्या वतीनं विद्यापीठात सोमवारी पुन्हा आंदोलन करण्यात आलं। यावेळी विद्यापीठ प्रशासन, परीक्षा विभाग, कुलगुरूंच्या निषेधार्थ घोषणाबाजी देण्यात आली। एबीसीडी परीक्षा बंद करा यासह विविध जाचक अटी तातडीने रद्द करा या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक दिसून आले। यावेळी आंदोलन प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचं बंद केलेलं गेट उघडून कुलगुरूंच्या दालनाकडे धाव घेतली, त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला। हे आंदोलन प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक मनीष काळजे, टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण, प्रहार संपर्क प्रमुख जमीर शेख, खालिद मणियार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। या आंदोलनास रिपाईचे सुहास सर्वदे यांनी पाठिंबा दिलाय। 2022 परीक्षेमधील बदल, हे जे प्रक्रिया आहे त्याच्यात बदल केलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रश्नसंच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी देण्यात येईल, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ABCD EF सेट पद्धती असणार नाही। दुसरं आहे, प्रत्येक प्रश्नसंचात 50 गुणांच्या बहुपर्याय प्रश्न असतील, OMR पद्धतीने उपलब्ध काढून देण्याचं येईल, उत्तर OMR पद्धतीचं उत्तर देण्यात येईल। प्रत्येक पेपरसाठी सुरुवातीला 15 मिनिट वेळ देण्यात येईल आणि पेपर सुरू झाल्यानंतर 75 मिनिटाचा वेळ देण्यात येईल। टोटल 75 मिनिट तुम्हाला सोडवायला मिळेल। परीक्षा ही ऑफलाईन MCQ पद्धतीने होणार। पेपर संपल्यानंतर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येईल। हे सर्व बदल झालेले आहे, नोंद घ्या। आपलं नाव सांगा। या सर, मी रियाज लाटेपाशा बोलला, बीटेक घड्यान आहे। आम्ही युनिव्हर्सिटीकडे गेलो होतो। युनिव्हर्सिटीने जे गेल्या वेळेस आम्ही आंदोलन केलं होतं, 22 तारखेला युनिव्हर्सिटीने तेव्हा हल्ली दिला होता की MCQ पॅटर्नमध्ये एक्झाम होणार, पण MCQ पॅटर्नमध्ये होणार, पण युनिव्हर्सिटी असं नाही सांगितलं होती की ABCD या पद्धतीने त्यांनी ही घेणार। मग ती आमची मागणी होती की ते ABCD पॅटर्न हे रद्द करून सर्वांना एक समान पेपर घ्या, ही मागणी आमची आज युनिव्हर्सिटीने पूर्ण केली आहे। आणि दुसरं जे होतं ते वेळेच्या संदर्भात होतं, ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स वेळ हीच 1 तासाच्या पाठीमागं 15 मिनिट वाढून भेटावं असं गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार होतं, पण ते युनिव्हर्सिटी दिली नव्हती, पण ते पण आमचं मुद्दा होता, ते पण आज आम्हाला मुद्दा मान्य झालेला आहे। त्याबद्दल युनिव्हर्सिटीचं आभार व्यक्त, आणि जे जे संघटना आम्हाला सपोर्ट केली त्यांचं पण आम्ही मनापूर्वक आभार व्यक्त करतो। येस मित्रांनो, सांगायला आनंद वाटतो या ठिकाणी ही सोलापूर शहर जिल्हा संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपल्या संघटनेमध्ये जी आता ह्या पद्धतीनं जी आनंदाची बातमी आपल्याला मिळालेली आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची प्रहार संघटनेचे सन्माननीय दत्ताभाऊ मस्के पाटील साहेब, अजितभाऊ कुलकर्णीजी, जमीर शेख साहेब, खलीद मनियारजी आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये जे पार्ट अप्रोल केलेलं आहे ते सन्माननीय मुख्यमंत्र्याचे अतिशय निकट असलेले मनीष काळजे, शिवसेना युवा नेते यांचं, त्यानंतर खमीतकर साहेब आणि आमच्या रणरागिनी वाघिनी कविताताई या आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। मित्रांनो, अतिशय आनंदाची बात या ठिकाणी होती। 7 तारखेला जो जाचकाटीचं पत्रक या ठिकाणी काढलेलं होतं विद्यापीठाच्या वतीनं, त्या विद्यापीठातल्या ज्या काही जाचकाटी होत्या त्या आपल्या आपण
सांगून ते निरसन केलेला आणि सगळ्यात मोठं मनाचं मोठेपणा सन्माननी या राज्याचे नूतन मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं या ठिकाणी संघटनेच्या वतीने मी जाहीर आभार मानतो की त्यांनी प्रत्येक वेळेला चार चार वेळेला फोन करून सन्माननीय कुलगुरू मॅडमला त्यांनी ते मंजूर करायला भाग पाडला आणि म्हणून आज आपल्या हातामध्ये त्यांच्या सहीचा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।